हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात सका झालेली आहे पण इतकं ढगाळ वातावरण आहे ना अजिबात ऊन नाही आहे आणि थंड हवा पण सुटलेली आहे ऊन नाही पडला आज थोडंसं धुकट पण आहे तर रात्री तुळशीचं लग्न लावलं होतं आपल्या तर तुळशीचं लग्न लावल्यानंतर ते सगळं तसंच ठेवावं लागतं ना ठेवतेत ना सकाळपर्यंत तर ते सगळं मी आता उचलून घेते हे बघा पूजा अर्चा झाली ना इतकी आवरावर आवरा असते असती ना दिवाळी म्हणा कि किंवा असं काही सणवार असलं तर दुसऱ्या दिवशी सकाळचं खूप घाई गडबड होते सगळं व्यवस्थित जिथेल तिथं आवरून ठेवावं लागतं तर दिवाळीचे दिव्या सुद्धा अजून स्वच्छ करून ठेवायचे राहिलेत कारण ते मध्ये मध्ये आपल्याला कामाला येतात ना असं सणवार असलं किंवा तुळशीला लावायला पण मातीचा दिवा लावायला चांगला असतं तर ते दिवे सुद्धा घासून ठेवायचे असं सणवार झालं ना खूप असं आवरावर करून ठेवावं लागते तर तेच आहे आता रात्री तुळशीचं लग्न लावलं सगळं झालं व्यवस्थित पण आता ते सकाळ सगळं आवरून ठेवायचं ना सगळं मला उचलायचं आता उत्तर पूजा करायची त्याची तर चला आता मी उत्तर पूजा करून घेते हे मंडप घालायला उसाळला होता लागण्याला फोर्टी साहेब आली तर हाऊस भरपूर म्हणजे चांगलं आहे पाठी मग गाय चला तर आपण घेऊन येऊ पूजेला आणण्याला जो ऊस होता ना तुम्ही गायला देऊन आले त्यानंतर म्हटलं घरातली देवाबत्ती करून घ्यावा तर, तर हा महालक्ष्मीचा जो फोटो आहे ना त्याची फ्रेम सगळी वरतून जी साईडची फ्रेम आहे ना ती बदलून आणायची थोडी खराब झाल्यासारखी झाली ना कारण त्या फ्रेमला वरतून तर काच असते साईडनी फायबरची फ्रेम असते पण पाठिंबागून पुठ्ठा असतो आणि पावसाळ्यामध्ये कसा तो पुठ्ठा आहे ना असं थोडासा फुगल्यासारखा होतो त्याचा कसं तरी स्मेल येतो त्या पुठ्ठ्याचा तर फोजी साहेबांना मी बऱ्याच दिवसाचं म्हणत होते ती बदलून आणा त्याचा पुठ्ठा वगैरे साईडची फ्रेम पण बदलून आणा तर फौजी साहेब म्हणत होते आता नेऊ मग नेऊ कारण ड्युटीमुळे त्यांना काही असं वेळच मिळत नव्हता तर त्या मी शेवटी ती साईडला काढून ठेवली म्हणलं साईडला काढून ठेवली ना फ्रेम मग तरी ते आवर्जून घेऊन जाते तर शेवटी आज ते म्हणले मी आज थोडासा वेळ आहे माझ्याकडं दुपारी मी तिला घेऊन जातो फ्रेम आणि नीट करायला टाकून येतो तर मी आत्मली दिवाबत्ती करून घेतली त्यानंतर बाहेर आले तर, बाहे तर गणपती बाप्पा कलशाला भगवान विष्णूचा जो सत्यनारायणचा फोटो आहे त्याला तुळशीला आणि बाळकृष्णाला सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं आणि स्वतःला पण लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग कलशाची बाळकृष्णांची त्यानंतर तुळशी हे सग आपण जी ज्या देवांची पूजा केली ना त्या देवांची जागा थोडी थोडी हलून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे फुल फुलं वाहिले आहेत फळं वाहिलेत जे काही काही वाहिले ना ते आपण ते साईडला काढून घ्यायचं कलश पण उचलून घ्यायचा आणि पूजेमध्ये जे तांदूळ मी वापरलेले आहेत ना तर ते तांदूळ मी पाखराण्या देत असते आणि पानं फुलं मी जमिनीमध्ये पुरून टाकते नाहीतर मग एखाद्या झाडाच्या जा कुंडीमध्ये टाकून देते तर पाणी घालून घालून मग ते त्याचं खतच होऊन जातं तर हे पहा पीस वगैरे आपण जी ओटी भरली होती ना तुळशीची तर ते ओटीचं सामान सुद्धा आपण स्वतः वापरू शकतो किंवा कोणाला दान पण करू शकतो नारळ सुद्धा उटीतला आपण फोडून खाल्ला तरी पण चालतं फक्त कलशवाचा आपण फोडून नसतो खायचा आणि बाकीचा प्रसाद मी सगळ्यांना रात्री वाटला होता मोतीचूर लाडू आणले होते ना तर एक लाडू मी वाटीमध्ये जर ठेवलेला आहे तर तो मी बाहेर आता भिंतीवर ठेवून देईन वाटीमध्ये दे किंवा असाच तर एक खारोता आहे आमची इथं तर ती झाडांवर इकडं तिकडं अशी सारखी उड्या मारत राहते तिच्या मागचं एक छोटंसं पिल्लो पण असतं तर त्यांना असं खायला ठेवलं आणि भिंतीवर ते खाऊन भिंती जातात तर मी आता असं ठेवून देईन बाहेर तर ते खाऊन जातील आणि तांदूळ पण बाहेर पाखरांना टाकून देईन कारण आमच्या इथं झाडामुळे इतके पाखरं असतात ना स म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं चिवचीवाट चालू राहतो आणि त्यांचे झाडांच्या तर असे भरपूर घरटे पण आहेत ना पाखरांचे तर त्यांचं रात्रंदिवस चिवचिवाट ऐकायला मिळतं मला तर इतकं छान वाटतं ना तर कलशातलं पाणी मी पोर्चमध्ये इकडं तिकडं थोडंसं पानांनी शिंपडलं आणि बाकीचं पाणी मी झाडांना घालून दिलं मोठ्या तुळशीरून देवनातली तुळस आहे ना तर तिलासुद्धा मी असं थोडं सजवलं होतं जे छोटा लेहंगा असतो ना तर तो पण घातला होता मी तर ते सुद्धा वस्त्र मी काढून घेतले आणि तुळशीचं लग्न लावलं होतं ना पाटावरती खाली पोर्चमध्ये तर त्या तुळशीचे सुद्धा मी कपडे म्हणजे लेहंगा वगैरे काढून घेतला आपण जर नवीन साडी जर घातली असली ना तुळशीला तर ती साडी आपण दान पण करू शकतो किंवा स्वतः पण वापरू शकतो तर मी तुळशीसाठी लेंगा शिवलेला आहे ना घरी तर मधी मग मी तो असा वापरत असते तर मी तो काढून ठेवला आणि पानं फुलं मी एक गड्डा खोदून समोरच पुरून टाकलं म्हणजे थोडाफार पाऊस पडला किंवा तिथं थोडं पाणी गेलं की मग ते झेंडूचे फुलं वगैरे असतात ना तर ते झाडं उगतात मग मला लावायला होतं आणि जे तांदूळ होते ना तर ते असे तपसरून दिले तुम्ही बघू शकता तर असं पाखरं आले की ते खाऊन जातील आणि जो मोतूची लाडू होता ना तर तो सुद्धा मी असं ठेवून दिला आहे म्हणजे खारुता येईन आणि खाऊन जाईन तर एक खारुता येते ना तर तिला आवर्जून मला अशी चपाती टाकावी लागते म्हणजे ठेवावं लागते भिंतीवरती येऊन खाऊन जाते आणि एका दिवशी मला लक्षात नाही राहिलं ती चपाती ठेवायचं ती जुनी चपाती असली ना अशी सुकलेली तर ती सुद्धा कुडकुड कुडकुड करून खात राहती तर झाडं पाहत बसले होते बाहेर थोडस छोटे छोटे झाड लावलेत ना रोप कसे आलेत काय आलेत तर आता चला बाहेर मी सारून घेते जरा तर काल शेण मी गोळा करून आणलं होतं ना बाहेर सारते थोडंसं सारून घेतलं की छान वाटतं तर आता जास्त ऊन पडायची आधी सारून घेते तसं पण जास्त कडक ऊन नाही आहे असं थोडंसं ढगाळच वातावरण आहे सकाळ सकाळ तर मी लागले बाहेर आता सारवायला मुलाला मी घरामध्ये काम सांगून आले छोट्या मुलाला तर त्याला म्हटलं दोन जाळ्या भांडे लावायचे राहिलेले आहेत घासून ठेवलेले पण मला घासायचं काही नाही वाटत पण मला भांडे लावायचा खूप कंटाळा येतो त्याला म्हटलं तेवढे मला ट्रॉल्यांच्यामध्ये भांडे लावून दे तर तो भांडे लावतोय ना खूप खडबड खडबड आवाज येतोय त्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे तर हे पाहता मी सारून घेते मस्त भरपूर शेण सापडलं होतं मला बादलीभर तर असं सारवायला इतकं छान वाटतं ना आणि असं वाटतं की आमच्याकडे इतकं मोकळं वातावरण आहे ना आणि चरायला पण भरपूर असं जनावरांना एक मस्त गावरंग गाई पाळावा पण कसं आहे ना मला भरपूर ताई बोलल्या पण ताई एक गाय पाळतो आसपासच्या ज्या मावशी फिरायला येतात ना त्या पण बोलल्या की ताई तू एक गाय का नाही पाळत इथं मोकळं वातावरण आहे बांधायला पण जागा भरपूर आहे पण आमच्या इकडं कसं आहे ना मोकळे कुत्रे इतके आहेत ना ते असं म्हणजे मोकारी कुत्रे म्हणतात ना ते येतं तर असं बाहेर जर गाई बांधली ना तर तो तिला तोडायला पण म्हणजे घाबरणार नाही ते इतके डेंजर कुत्रे येतं त्याच्यामुळं भीती वाटते त्यामुळे मी गाई पाळत नाही आणि मग अशी मी ऊस घालायला गेले होते त्या गाईला तर जे पाठीमागं घरं आहेत ना तर तिथं त्या ताईंची गायी येते तर तिला त्यांनी स्पेशली गोठा बनवलेला आहे त्यांची जागा आहे ना पाठींबागं ओपन स्पेसमध्ये तर त्यांनी गोठा बनवलेला आहे त्याच्यामुळं तिथं काही कुत्रे वगैरे जात नाही त्यांची सोयी आहे त्याच्यामुळं तर आपले इथं सगळे प्लॉट म्हणजे लोकांनी घेऊन टाकलेले आहेत ना तर दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये असं काही करता पण येत नाही गोठा वगैरे त्याच्यामुळं मग असं आम्हाला गाई पण पाळता येत नाही गोठा बनवता येत नाही तर असं आहे त्यामुळं तर मला भरपूर इच्छा आहे की माझ्याकडे गाई असावं गावरान माझ्या दारामध्ये आणि तुम्हाला एक सांगू का माझं एक छोटंसं स्वप्न आहे जास्त काही मोठं नाही आहे आहे ते तर असं स्वप्न आहे माझं की गावाकडे आमच्या शेतामध्ये माझं एक मस्त छोटंसं घर असावं तिथं खूप सारे झाडं असावीत एकदम नेचरच्या सान्निध्यामध्ये आणि घरगुती आपलं किचन गार्डन असावं की गार्डनमध्ये आपल्या किचन गार्डनमध्ये शेतामध्ये गेलं ना आपल्या भाजीपाला सगळा तिथंच मिळावा ऑर्गेनिक एकदम माझ्या दारामध्ये एक दार गाई असावी असं एकदम माझं छोटंसं स्वप्न आहे खरंच मला माझी मुलं सेटल झाले ना माझी इच्छा आहे गावाकडं जाऊन शेतामध्ये राहायची तर मुलं सेटल झाले ना तर मी नक्कीच गावाकडं जाईन तर फौजी साहेबांना पण मी बोलले तर फौजी साहेब म्हणले मुलं तर सेटल हो दे बाई आधी तर त्यानंतर बघू आपण तर असं आहे माणसाने मोरपंखी स्वप्न नक्कीच पाहत राहावे हळूहळू काहीनं ते पूर्ण होतात आणि माझं तसंच आहे मी स्वप्न पाहते आणि हळूहळू काहीनं ते माझे स्वप्न पूर्ण होतात तर असं स्वप्न आहे बघूया आता पुढं काय काय होतंय ते तर आता सध्या तर टार्गेट फक्त असं एवढंच आहे की माझे मुलं व्यवस्थित सेटल व्हावी म्हणजे पायावर उभं राहावी सेटल व्हावी बघूया आता देवाची कृपा तर सिमेंटाचं जे रॅम्प आहे ना त्याच्यावरती मी सारून घेतलं आणि खाली सडा मारूपर्यंत तर ते रॅम्पवरचं सगळं वाळून पण गेलं आहे कारण सकाळ सकाळ ऊन चांगलं चटकत आहे अशी व्हिडिओ सुरू करताना अजिबात ऊन नव्हतं सगळं ढगाळ वातावरण होतं आणि आता चांगलं ऊन चटकायला लागलं आहे ते वाळून पण गेलं आणि म्हणलं रांगोळी पण काढून घ्यावा मस्त अशी तर सारवलेल्या याच्यावर ना रांगोळी काढायला मला खूप आवडती तर शेण नाही मिळालं किंवा पोर्चमध्ये असं शेणाने सारवता येत नाही ना मी हळदीने सारूनसुद्धा त्याच्यावरती रांगोळी काढत असते असं सारवलेल्याच्यावर रांगोळी खूप भारी वाटते तर आता मी मस्त असे थोडेसे कलर भरले जास्त काही भरत नाही आहे थोडेसेच भरते तर कलर कॉम्बिनेशन हिरवं लाल पिवळं असं कलर कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं तर थोडेसे कलर भरले मी रांगोळीमध्ये आता बाकीचं घरातलं आवरते आता ऊन चटकायला लागले फोळी साहेब ओरडत होते की ऊन चटकायला लागले भास्करबाई आता तर हे बघा रांगोळी काढली मी साईडनी कलर नाही पडले तसंच सोडले कारण आहे ना हिरवं हिरवं छान वाटतंय ते तर हे बघा रांगोळी मस्त झाली आता चला आता घरातलं आवरून घेते बाकीचं तर मंडळी पाठीमाग मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते की माझ्या चेहऱ्यावरती वाण यायला लागलेत काळे काळे वाण तर आता फ्रंट कॅमेऱ्याने ते काय व्यवस्थित दिसत नाही येतं कारण जास्त डार्क नाही ते हलके येतं बॅक कॅमेऱ्याने ते एकदम दिसतात व्यवस्थित तर माझ्या चेहऱ्यावरती हलके हलके वाण यायला लागलेत मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते तर माझ्या भरपूर ताईंनी मैत्रिणी मावशीने मला म्हणजे उपाय सांगितले होते असं असं करा ताई असं असं लावा घरगुती उपाय पण सांगितले होते तर फरक पडेल तुम्हाला आणि त्यातच एका ताईची कमेंट होती मोरे ताई तर त्यांची कमेंट होती की ताई मी होममेड मी डॉक्टर आहे त्या लातूरला डॉक्टर आहेत तर मी डॉक्टर आहे मी क्रीम बनवलेली आहे वाण्यासाठी तर मला तुझा ॲड्रेस दे मी तुला पाठवून देते तर मी त्यांना माझा माझा ॲड्रेस दिला होता कमेंटच्या माध्यमातून तर त्यांनी मला क्रीम आता स्पीड पोस्टनी मला त्यांनी पाठवून दिली तर मला ती आता क्रीम रिसीव झालेली हे बघा आता पोस्ट आले होते ते देऊन गेलेत तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आहे काय वगैरे आणि मी ती वापरून पण पाहणार आहे आणि वापरून पाहिल्यानंतर फरक पडतोय की नाही काय वगैरे मग मी तुम्हाला त्याचं म्हणजे रिझल्ट पण सांगणार आहे म्हणजे तुम्हालाही वाटलं तर तुम्ही मागू शकता कारण नाही काय प्रमोशन वगैरे नाही आहे तर त्या ताईंनी म्हणजे पैशाचा सुद्धा विचार नाही केला की पैसे म्हणजे नाही मला वगैरे काय तर त्या पण डॉक्टर त्यांचा पण एक व्यवसायाचं नाही पण तर त्यांनी इतकं मनापासून मला पाठवून दिली ना तर त्यांनी म्हणजे स्पीड पोस्ट पॅकिंग केलं स्पीड पोस्टने त्यांनी मला पाठवून दिलं आहे तर मी त्यांचे पैसे देणार आहे त्यांनी त्यांचा नंबर पाठवला याच्यावरती तर मी फोनपे करून त्यांचे पैसे देऊन टाकन तर त्यांनी असं मला ती क्रीम पाठवून दिली स्पीड पोस्टनी तर मला फरक पडला ना तर मी नक्कीच तुम्हाला सांगन तर त्या ताईंकडून तुम्ही मागू शकता पण अजून मी पंधरा दिवस महिनाभर लावून बघन तर मी ते तुम्हाला आता ओपन करून दाखवते हे बघा तर चला तर किती छान पॅकिंग केलं हे बघा तर हे बघा क्रीम तर हे बघा ताईनी मला आ, हे क्रीम पण पाठवली याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर एक चिठ्ठी पण लिहून पाठवलेली आहे तर चिठ्ठी पण वाचते मी आता आणि क्रीम हे बघा तर हे बघा मिलाझमा वांग क्रीम डॉक्टर अंजली मोरे हे बघा तर मी खुलून पाहते आता तर माझ्या हाताला भाजलेवर काही तव्याचा चटका लागलाय हे बघा अशी क्रीम आहे म्हणजे त्याचा वास पण छान आहे बर का स्मेल काय अजिबात खराब नाही आहे खूप छान आहे आणि अजिबात ऑइली पण नाही आहे बरं का तर माझी स्किन ऑईली आहे ना तर एकदम सुटू येईन माझ्या स्किनला अजिबात ऑइली नाही आहे क्रीम हे बघा वा मस्त आहे बरं का हे बघा अजिबात तेलकट होत नाही आहे हे बघा तेलकट अजिबात राहिलं नाही आहे तर बघू आपण आता याला लावून लावल्यानंतर काय रिझल्ट निघतोय ते तुम्हाला मी दाखवूनच तर मी ते पॅकेट ओपन करून पाहिले क्रीम पण छान आहे एकदम ऑइल फ्री आहे माझे माझी स्किन ऑइली ना मला ती सूट पण होईल तर मी ती लावल्यानंतर रिझल्ट तुम्हाला नंतर दाखवणार पण ताईंनी एक चिठ्ठी पण लिहून पाठवली तर मी तुम्हाला वाचून दाखवते तर अंजली ताई म्हणतात नमस्ते छायाताई मी डॉक्टर अंजली मोरे लातूर येथून आहे मी एम डी होमिओपॅथ असून लातूर येथे कन्सल्टंट होमिओपॅथ म्हणून मागील चोवीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमचे व्हिडिओ पाहत असते तुम्ही एका व्हिडिओमध्ये असंच बोलला की तुमच्या चेहऱ्याला वाण आलेत म्हणजे त्याला मिलाजमा असं पण बोलतात तर मिलाजमा झाला आहे चेहऱ्याला तर होमिओपॅथ क्रीम बनवलेली त्यांनी तर त्या क्रीमला ताई म्हणतात खूप छान रिझल्ट आहे आतापर्यंत तर अंजली ताईंनी क्रीम कशी लावायची किती दिवस लावायची काय वगैरे सगळं मला त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून पाठवलेलं आहे तर मी क्री क्रीम ही स्वतः वापरून पाहते महिनाभर आणि त्याचा काय रिझल्ट येतो आहे काय नाही काय फरक पडतोय मला ते मी तुम्हाला नक्की सांगन आणि त्यानंतर तुम्हाला मागवायची असेल तर तुम्ही मागू शकता हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे तर त्या ताईने खूप मनापासून मला ही क्रीम पाठवून दिली ना तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावा तर चला आता मी आजपासून लावायला सुरुवात करेन ती क्रीम तर चला तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाबा हे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ